भोकरदन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात वृक्षारोपण अभियान 2021 चा शुभारंभ केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गुरुवार रोजी करण्यात आला. भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियान 2021 चा शुभारंभ गुरुवार रोजी करण्यात आला. सद्यस्थितीत इंधन म्हणून कोळशाला पर्याय नसल्यामुळे देशभर वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या वतीने देशभर वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा शुभारंभ केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय कोळसा खनिकर्म व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. पाहूयात ते काय म्हणाले. आज कोयला मंत्रालयाच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. कोयला मंत्री प्रल्हाद जोशी यांनी होऊन आणि मी भोकरदनहून आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी जो संदेश दिला त्यामध्ये प्रामुख्यानं वृक्षारोपण करणं त्याचं संवर्धन करणं हे अत्यंत महत्वाचं सूत्र त्यांनी दिलेलं आहे. कोयला मंत्रालय कोयल्याच्या खदानी खोदकाम करतं परंतु त्यानंतरची जी भूमी आहे त्यामध्ये जो जल जमा होतो त्यातून संस्थेला शाळेला आणि अन्य ठिकाणी ते पाणी देऊन वृक्षारोपणाला प्रोत्साहन देतात. अशाच प्रकारचा कार्यक्रम आज करण्यात आला आणि मला असं वाटतं की हाच प्रधानमंत्र्यांचा संदेश घेऊन सर्व संस्थांनी सर्व सरकारी कार्यालयांनी आणि जनतेनी वृक्षारोपण करावं अशा प्रकारचं आवाहन मी आपल्याला करतो. यावेळी बाजार समितीचे सभापती कौतिकराव जगताप, उपसभापती रामलाव चव्हाण, संचालक ॲडव्होकेट विश्वासराव सपकाळ, मुकेश चिणे, गणेश ढाले, समाधान शेरकर, बालाजी औटी, इम्रान खान पठाण, सुरेश तळेकर, व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादूसिंग डोभाळ, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दीपक जाधव, विनोद मिरकर, व्यापारी महासंघाचे सचिव योगेश शर्मा, बाजार समितीचे सचिव संतोष ढाले यांच्यासह भोकरदन शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन.